प्रत्येक युगाची वेगवेगळी मूल्य असतात, ती मूल्य ओळखावी लागतात आणि त्या मूल्यानुरूप आपल्याला तशा प्रकारचं परिवर्तनही करावं लागतं. पण ती करत असताना आपली शाश्वत मूल्य काय आहेत याचा देखील विचार आपल्याला करावा लागतो. त्यामुळे ती शाश्वत मूल्य ही लक्षात ठेवत या 21व्या शतकाची मूल्य काय आहेत आणि त्या मूल्यातून आपल्यासमोर काय आव्हानं तयार होणार आहेत याचा विचार करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. बघा, शेवटी मुखपट आले त्यावेळेस चर्चा असायची, आता नाटक संपेल, संपलं नाही. बोलपट आले, आता नाटक संपेल, संपलं नाही. टीव्ही आला, मग लोक म्हणाले आता नाटक संपेल, ते संपलं नाही. ओटीटी आला, लोक म्हणाले नाटकं संपतील, संपले नाहीत, संपणार नाहीत. काही झालं तरी जोपर्यंत एकही मराठी रसिक जिवंत आहे तोपर्यंत नाटक संपूच शकत नाही. खरं म्हणजे मला असं वाटतं की तुमचं क्रेडिट काय आहे, तुमचं क्रेडिट हे नाही की तुम्ही उत्तम नाटकं तयार केली, तुम्ही अतिशय समृद्ध रसिक तयार केला. हे खरं म्हणजे आपल्या या संपूर्ण नाट्य संस्कृतीचं एक अत्यंत महत्वाचं या ठिकाणी योगदान आहे.